समाजातला वकील वर्ग हा जो आहे हा सतत पक्षकाराच्या साठी पक्षकारावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढत असतो, परंतु माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक 25/1/2024 रोजी घडली. नगरमध्ये राहुरी या ठिकाणी आमचे वकील बांधव राजाराम आडाव आणि त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा राजाराम आव्हाड यांचा आडाव यांचा निर्गुण असा खून करण्यात आला. या खुना संदर्भात योग्य ती चौकशी व्हावी आणि दोषींना लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वकील बांधव एकत्र झालेले आहेत. आज आम्ही चाळीसगाव वकील संघाच्या मार्फत चाळीसगाव पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कचेरी असेल या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध नोंदवत आहोत. महाराष्ट्रात वारंवार वकिलांवर जे हल्ले होत आहेत याच्यासाठी लवकरच ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरच पारित झालं पाहिजे यासाठी देखील आमचा हा निषेध मोर्चा आहे. गावरी येथे झालेल्या खुनी हल्ल्यामध्ये संबंधित आरोपींनी डोगर नवरा बायको दाम्पत्याला निर्गुणपणे त्यांची हत्या केलेली आहे आणि अशा हत्यारांना शिक्षा होण्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी चाळीसगाव वकील संघ आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रातले सगळे वकील संघ एकत्र येऊन आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला निषेध व्यक्त करत आहे. त्यानंतर या संबंधित वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्येक वेळा वकीलच हा बळी पडतो. वकील हा संपूर्ण समाजाला संरक्षण देतो. कायद्याचा एक आधार स्तंभ असताना त्याला कुठलंही कायदेशीर संरक्षण नाही. त्यासाठी वकिलांना रस्त्यावर यावं लागलं आणि वकिलांचा संरक्षण कायदा हा मंजूर व्हावा यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि संबंधित दाम्पत्यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी आणि वकील संघटनांना न्याय मिळावा यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. धन्यवाद. या आपल्या महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये आजपर्यंत अनेक वेळा वकील वर्गावर बऱ्याच प्रकारचे हल्ले झालेले आहेत. त्याचा निषेध वेळोवेळी या ठिकाणी वकील संघामार्फत वकिलांमार्फत करण्यात आलेला आहे, परंतु अजूनही देखील शासन झोपलेलं आहे. शासनाकडे ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा मंजुरीसाठी दाखल असताना त्यावर कुठलीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे या समाजातील जे काही दोषी लोक आहेत काही समाजकंटक आहेत हे वकिलांवर वारंवार हल्ले करीत असतात, त्यामुळे वकिलांना संरक्षण मिळणं दुरापास्त झालेलं आहे. त्याच्यासाठी वकिलांसाठी जो संरक्षण कायदा आहे तो त्वरित या ठिकाणी मंजूर करण्यात यावा अशी सगळ्या वकिलांतर्फे आम्ही शासनाला विनंती करतो. आणि दिनांक 25/1/2024 रोजी राहुरी येथील वकील दाम्पत्य कैलासवासी राजाराम आव्हाड आणि त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा आव्हाड यांची आडाव यांची जी निर्गुणपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आली या हत्येचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातील वकील वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे आणि या मार्फत आम्ही त्या हत्येचा निषेध करीत आहोत आणि या आरोपींना लवकरात लवकर शासन व्हावं ही विनंती आम्ही या निषेध मोर्चाच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी करीत आहोत.